शेतकरी मित्रांनो नमस्कार। हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी 16 ऑक्टोबर पर्यंत हवामान कोरडे राहणार असून पावसाला उघडीप असणार असल्याचं सांगितलं आहे। त्यामुळेच शेतकऱ्यांनी 16 ऑक्टोबर पर्यंत वेचणीला आलेला कापूस आणि काढणीला आलेली सोयाबीन काढून घ्यायची आहे। कारण पंजाबराव डक यांनी व्यक्त केलेल्या हवामान अंदाजानुसार 16 ऑक्टोबर नंतर म्हणजेच 17 ऑक्टोबर 18 ऑक्टोबर आणि 19 ऑक्टोबरला पाऊस पुन्हा एकदा महाराष्ट्रात हजेरी लावणार असल्याचं पंजाबराव डक यांनी सांगितलं आहे। त्यामुळेच 17 ऑक्टोबर 18 ऑक्टोबर आणि 19 ऑक्टोबरला वरुण राजा महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात हजेरी लावण्याची शक्यता आहे। त्यामुळेच शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाचे पिकाचे व्यवस्थितरित्या नियोजन करायचे आहे असा सल्लाही हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिला आहे। यापूर्वीच पावसामुळे पिकाचे नुकसान हे झालेले आहे। भविष्यातही मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे पुनरागमन होणार असल्याने शेतकऱ्यांनी वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे। शेतकरी मित्रांनो अशाच पद्धतीचे शेती संबंधित अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर भेटूया अशाच पुढच्या नवनवीन अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत घेतो आपली रजा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान। धन्यवाद।